नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गौते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पी वाय क्यूज ऑन एरर्स इन इंग्लिश बघणार आहोत हा पार्ट टू आहे सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे स्पर्धा परीक्षा कुठल्या असू द्या एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ सरळ सेवा भरती असेल किंवा तलाठी असेल टेट असेल सी टेट असेल एम कॅट एफ कॅट सी डी एस कुठली परीक्षा जिथे जिथे इंग्लिश ग्रामर आहे तिथे तुम्हाला एरर्स इन इंग्लिश वरते प्रश्न येणार आहेत तर आपण बघूया सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे नेचर कुठल्या पद्धतीनं असतं स्वरूप कुठल्या पद्धतीनं प्रश्नांचं असतं इंग्लिश ग्रामरवर आधारित आता इथे काय दिलं आहे बघा ॲक्च्युली माय ओपिनियन इज दॅट ही विल गेट गुड मार्क्स आता यामध्ये सांगितलंय की जे अंडरलाईन केलेलं आहे दॅट ही विल गेट गे गुड मार्क्स याचं हे ऑब्जे सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आहे का प्रेडिकेट आहे सो माय ओपिनियन इज दॅट ही विल गेट गुड मार्क्स हे इथे ऑब्जेक्टचं काम करत आहे करेक्ट आहे करेक्ट याचं आन्सर आहे दिस इज अन ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स यासाठी आपल्याला क्लॉजेस माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे नाऊन क्लॉज काय इथे पर्टिक्युलरली समजून घ्या नाऊन क्लॉज कशाला म्हणायचं ॲब्जेक्टिव्ह क्लॉज कशाला म्हणायचं ॲडवर्ड क्लॉक क्लॉस कशाला म्हणायचं आणि त्याचे युसेजेस काय आहेत यावर ते या हा टॉपिक आधारित हा पर्टिक्युलर क्वेश्चन आधारित आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन पार्ट वनच्या नंतर कंटिन्यू करायचे तिथे क्वेश्चन्स हॅव यू एव्हर ट्राय डॅश अ कोकोनट ट्री आता टू क्लायम्बिंग गोइंग ऑन किंवा गोइंग अप म्हणता येत नाही त्याला आपण काय वर्ड यूज करतो क्लाइंबिंग हॅव यू एव्हर ट्रायड अ अ कोकोनट ट्री क्लाइंबिंग अ कोकोनट ट्री नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमी म्हणजे इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म क्रॅक एमपीएससी विथ अन अकॅडमी गेट प्लस सबस्क्रिप्शन अँड ॲक्सेस अनलिमिट अँड ॲक्सेस टू अनलिमिटेड लाईव्ह अँड रेकॉर्डेड कोर्सेस फ्रॉम इंडियाज बेस्ट एड्युकेटर्स सबस्क्राईब नाव अन अकॅडमीवरती प्लस फीचर्स काय आहेत बघा लाईव्ह शिका घरातल्या सोयीनुसार सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवर संपूर्ण अभ्यासक्रमाचा कवरेज परीक्षेची परिपूर्ण तयारी नियमित शंका निरसन सत्र लाईव्ह टेस्ट सिरीज स्टडी मटेरियल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये उत्तर लेखन सत्र मार्गदर्शक व मार्गदर्शन म्हणजे इंटर सेशन्स असतात अतिशय महत्त्वाचे ऑफर सगळ्यांसाठी आहे अनलॉक ट्वेंटी अनलॉक ट्वेंटी प ट्वेंटी पर्सेंट ऑफ ऑन ऑल अनअकॅडमी सबस्क्रिप्शन तीस जानेवारीने एकतीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी फक्त ऑफर लागू आहे त्यासाठी सगळ्यांनी हा कोड यूज करायचा आहे संदीप जी वन हा कोड यूज करा आणि याचा फायदा घ्या नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट काय आहे आयन इज द मोस्ट युजफुल अगेन्स्ट ऑल मेटल्स यामध्ये एरर काय आहे आपल्याला शोधायचे आहे तर एरर या भागामध्ये आहे बघा म्हणजेच कुठे सीमध्ये इथे अगेन्स्ट नाही तर इथं पाहिजे इन ऑल द मेटल सुपर लेडीव डिग्रीमध्ये आहे इथे इन पाहिजे एरर आहे ऑप्शन नंबर सीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन पिक आउट द करेक्ट सेंटेन्स पिक आऊट द करेक्ट सेंटेन्स आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह स्टुडंट्स मस्ट आयदर विअर हॅट्स ऑर कॅप्स इथे चुकीच्या पद्धतीने यूज केलेला आहे

नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर थर्टी रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली टॉम बॉट लास्ट वीक अ न्यू बाईक इथं होतं टॉम बॉट अ न्यू बाईक लास्ट वीक असं होईल ते टॉम बॉट अ न्यू बाईक लास्ट वीक म्हणजे एक दोन तीन आणि चार बघा टॉम बॉट अ न्यू बाईक लास्ट वीक स्ट्रक्चरिंग सेंटेन्स रिलेटेड आहे टेन्सेसवर ते हा आधारित प्रश्न आहे एरर लक्षात घ्या कुठल्या पद्धतीने इथे आपल्याला याला करेक्टली लिहायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टी वन द टीचर एज वेल ॲज हिज वाईफ वर इन्वाइटेड आता इथे अंडरलाइन जे केलेलं आहे ना एक तर याला नो इम्प्रूवमेंट असेल तर डी करायचं आणि इम्प्रुव्हमेंट असेल तर कुठली इम्प्रुव्हमेंट करायची ऐवजी हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आता इथे ॲज वेल ॲज न द टीचर हा एक सब्जेक्ट आणि हिज वाइफ हा दुसरा सब्जेक्ट जोडलेला आहे कधीही लक्षात घ्यायचं यातला ॲज वेल well ॲजने जोडलेल्या सब्जेक्ट मध्ये पहिल्या सब्जेक्टशी तुमचं वर्क ॲग्री पाहिजे म्हणजेच काय होईल द टीचर वॉज इनव्हायटेड द टीचर वॉज इनव्हाइटेड म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए दॅट इज वॉज इन्व्हाइटेड नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारत्या अगोदर कॉम्बॅड कंबाईंड स्पेशल आहे स्टुडंट्स पार्टिसिपेट इन द बिगेस्ट स्कॉलरशिप टेस्ट फॉर महाराष्ट्र पी एस सी आणि तुम्हाला रँक नुसार स्कॉलरशिप मिळणार आहे तीस जानेवारी सकाळी दहा वाजता सगळ्यांनी पार्टिसिपेट व्हा आणि याचा फायदा करून घ्या विजयपथ पी एस आय एस टी आय एस ओ संयुक्त पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज फुल सिलेबसवरती आहे तीस जानेवारी पाच वाजता रँकनुसार इथे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यांनी बघा hmm. आयडेंटिफाय द एरर इन द बिलो गिवन सेंटेन्स इथे काय एरर आहे ते आपल्याला आय एम वेटिंग फॉर माय ब्रदर ब्रदर म्हणा किंवा फ्रेंड म्हणा आय एम वेटिंग फॉर माय फ्रेंड सिन्स दिस मॉर्निंग सिन्स आलेलं आहे म्हणजे इकडे आपल्याला काय पाहिजे एमध्ये अडचण आहे इथे पाहिजे आय हॅव बीन वेटिंग आय हॅव बीन वेटिंग पाहिजे इथे एम नको तर हॅव बीन वेटिंग फॉर माय फ्रेंड सिन्स मॉर्निंग आहे नो एररचा प्रश्न येत नाही यामध्ये याच करेक्ट आन्सर आहे ए त्याच पद्धतीनं इथं एरर आपल्याला शोधायचे आहे टॅगोर वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट पोएट दॅट एव्हर लिवड इ नो एरर यामध्ये एरर बी मध्ये आहे मी या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं वन ऑफ द असेल तर त्यानंतर तुम्हाला प्ल्युरल असणं गरजेचं आहे वन ऑफ द ग्रेटेस्ट पोएट्स इथे येईल वन ऑफ द ग्रेटेस्ट पोएट्स दॅट एवर लिड नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर थर्टी फोर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस जॉन राईड थाउजंड लाईन्स पोयम राईट अ थाउजंड लाईन्स किंवा जॉन राईट अ थाउजंड लाईन्स हे पहिलं करेक्ट सेंटेन्स आहे इन्स्ट्रक्शन आहे जॉन राईट अ थाउजंड लाईन्स पोयम ए करेक्ट जर असेल तर एवाले ऑप्शन ठेवायचे बाकी डिलीट करायचे आणि जॉन राईट थाउजंड लाईन्स पोयम बी सेंटेन्स चुकलं इथे एस पाहिजे म्हणजे बी जिथे जिथे आहे ते सगळे डिलीट मारायचे आहेत हे आणि हे देखील फक्त आणि फक्त ए सी आणि डी करेक्ट येणार बघा जॉन राईट्स अ थाउजंड लाईन्स पोयम करेक्ट सेंटेन्स आहे जॉन डजंट राईट अ थाउजंड लाईन्स पोयम डी करेक्ट आहे करेक्ट आन्सर आहे ओनली ए सी आणि डी आर करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्सप्लेनेशन व्यवस्थित सगळ्यांनी समजवून घ्या जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका नेक्स्ट क्वेश्चन बघा चूज द मोस्ट करेक्ट सेंटेंस आय लिव्हड देअर फॉर फायव्ह इयर्स लिवड परमनंट राहण्यासाठी वापरतात चुकलंय सेंटेन्स आय स्टेड देअर फॉर फायव्ह इयर्स स्टेड पर शॉर्ट टायमिंगसाठी राहत असाल तर स्टेड एक करेक्ट सेंटेन्स आहे लेफ्ट किंवा स्टॉप्ट होत नाही म्हणजे पहिलं दुसरं आणि चौथं चुकलंय आणि करेक्ट आहे थर्ड वॉट इज दैट आय स्टेड देअर फॉर फायव्ह इयर्स हे स्टे जे आहे ना स्टे याचा युसेज फार महत्त्वाचा युसेज नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स सिलेक्ट द सेंटेन्स विथ करेक्ट वर्ड ऑर्डर फॉर सेल इज पियानो द प्रॉपर्टी विथ कार्ड लेग्स ऑफ अ म्युझिशियन चुकते सेंटेन्स पियानो विथ कार्ड लेग्स द प्रॉपर्टी ऑफ अ म्युझिशियन इज फॉर सेल ॲब्सोलुटली करेक्ट यामुळे थर्ड आणि फोर्थ बघण्याची गरज नाही पियानो विथ कार्ड

नो पॅस्यू व्हॉइस नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर थर्टी एट आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर हे अंडरस्टँडिंग कसे अंडरस्टँडच करावं लागते हे स्टेटिव्ह वर्ब आहे याला आय एन जी लावता येत नाही त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे एवाले काढून टाका हे काढलं हे काढलं आता हे ऑल राबत गेलं म्हणजे याचं करेक्टेच येतं शी अराइवड ॲट द थिएटर ॲट सिक्स पी एम बट द फिल्म आय ऑलरेडी स्टार्टेड करेक्ट आहे इफ आय इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू सिम्पल प्रेझेंट प्लस विल प्लस इन्फिनिटिव्ह करेक्ट आहे बी अँड सी म्हणजे ऑप्शन नंबर टू इज ॲब्स्युटली करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर थर्टी नाईन ऑलमोस्ट इज विजिटर स्टॉप अँड स्टेअर आय गो टू हे करेक्ट सेंटेन्स आहे काय अडचण नाही इनकरेक्ट काढायचं आप आहे आपल्याला आय गो टू द डेंटिस्ट एव्हरी सिक्स मंथ्स काही अडचण नाही आहे हे सेंटेन्स करेक्ट आहे द एंटायर बिल्डिंग हॅज रिसेंटली बिन रिनोव्हेटेड हे सेंटेन्स चुकलं आहे कारण हे रिसेंटली शेवटी पाहिजे द एंटायर बिल्डिंग हॅज बिन रिनोव्हेटेड रिसेंटली अँड फुल स्टॉप म्हणजे सी ओनली सी ऑप्शन नंबर थ्री करेक्ट आहे लक्षात घ्या इनकरेक्ट सेंटेन्स विचारलंय आपल्याला नेक्स्ट आहे बघा चूज द करेक्टली फ्रेम क्वेश्चन्स करेक्टली थोडक्यात आता तुम्ही करेक्टली विचारलंय सर एरर्स कशा त्यामध्ये काहीतरी एरर्स ना। ना, आहे ना कुठेतरी मिस्टेक आहे म्हणून या पद्धतीनं आपण ते समजवून घेतो आहे चूज द करेक्टली फ्रेम बघा वॉट यू वर डुईंग हे वर अगोदर पाहिजे म्हणजे चुकलंय वेन डीड शी गेट मॅरिड करेक्ट सेंटेन्स आहे वेअर डीड यू हिडन हिडन कसं येईल डीड आल्यावर हे चुकलंय म्हणजे बघा बी इज करेक्ट ओनली बी इज करेक्ट ऑप्शन वन इज करेक्ट नेक्स्ट बघा इथे अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ते बॅच कोर्सेस कुठले आहे स्टुडंट्स फार महत्त्वाचं आहे बॅच कोर्सेस सस् सत्तावीस तारखेला हा कोर्स चालू झाला आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीसला पाटील सर मॅथ्स अँड रिझनिंग सोनवणे सर इकॉनॉमिक्स कोलते सर जनरल सायन्स वानकडे सर पॉलिटी आणि मेशे सर जिओग्राफी सगळे एक्सपर्ट्स तिथे आहेत विजयपथ कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम बेसिक्स Uh, दोन फेब्रुवारीला चालू होते आहे सोनवणे सर इकॉनॉमिक्स घेणार आहेत रुणवल रुनवॉल सर तिथे एच आर डी एच आर मकवान सर जॉग्राफी सर सायन्स अँड टेक्नॉलॉजी चव्हाण सर हिस्ट्री सुभाष पवार सर पॉलिटी अँड लॉ गुट्टे मॅडम घेणार आहेत मराठी ग्रॅमर आणि संदीप गौतम म्हणजे मी स्वतः इंग्लिश ग्रॅमर होणार घेणार आहे तिथे सगळ्यांनी एक लक्षात घ्या कदी हे सगळे एक्सपर्ट्स तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील सगळ्यांनी जॉईन व्हा तिथे दोन हजार एकवीसच्या जाहिरातीनुसार किंवा दोन हजार बावीसच्या जाहिरातीनुसार कुठली परीक्षा कधी आहे राज्यसेवा संयुक्त परीक्षा गट ब संयुक्त परीक्षा गट क आणि डिपार्टमेंटल पी एस आय जाहिरात कधी हे दिसतं इथे परीक्षा पूर्व परीक्षा कधी होणार आहे आणि मुख्य परीक्षा कधी होणार आहे याचा फायदा तुम्हाला प्लॅनिंगसाठी होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा शू द इनकरेक्ट सेंटेन्स काय दिलं आहे बघा इच ऑफ द कैंडिडेट्स आर वेल क्वालिफाईड इथे आर येणार नाही त्यानंतर नायदर ऑफ दो चॉइसेस इथे वर येणार नाही इथे इज पाहिजे इथे वॉच पाहिजे म्हणजे ए चुकीचं आहे बी चुकीचं आहे माय फॅमिली आर पंक्चुअल अँड हार्ड वर्किंग पीपल हे करेक्ट आहे फॅमिलीनंतर इजही चालतं आरही चालतं आर केव्हा इंडिविजुअल मेंबर पकडला तर मग आपल्याला इनकरेक्ट कुठला आहे ए आणि बी कुठं दिसतंय ऑप्शन नंबर थ्री ए अँड बी ओन्ली दोन्ही इनकरेक्ट आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस सांगितलं आहे द मशीन गनर्स वॉज वन ऑफ द रॉसेस मोस्ट सक्सेसफुल बुक्स ओके करेक्ट सेंटेन्स आहे एवाले ऑप्शन ठेवा बाकीचे ओढून द्या हे गेला हे गेला दोनमध्ये काय अमंग द पीपल इन्व्हायटेड वॉज द मेयर करेक्ट आहे बी देखील करेक्ट आहे दे हॅव बीन प्लेईंग सिन्स फॉर सॉरी फोर ओ क्लॉक सिन्स फोर ओ क्लॉक करेक्ट आहे म्हणजे ऑप्शन ए करेक्ट ए बी अँड सी आर करेक्ट चौथं देखील नाही त्यामध्ये येणार नेक्स्ट क्वेश्चन बघा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस द सीजर्स आर ब्लंट यस करेक्ट आहे नंतर प्लुरलच आहे स्टॅटिस्टिक्स वॉज सब्जेक्ट म्हणून एक करेक्ट आहे द इकॉनॉमिक्स बिहाइंड दर पॉलिसीज आर अनरिझनेबल इकॉनॉमिक्स इथे आपण इथे आर यूज करू शकतो या केसमध्ये पॉलिसीज त्या पद्धतीनं करता येऊ शकतं त्यानंतर द गव्हर्निंग बॉडी युजली डू नाही जे येथे त्यामुळे चुकलंय ए बी सी बघा कुठं आहे ए बी अँड सी ओनली ए बी अँड सी आर करेक्ट करेक्टलिसिस सगळ्यांनी लक्षात घ्या कुठल्या पद्धतीनं मी अनालिसिस करतोय आणि त्याचा फायदा समजून घ्या येणारे प्रश्न कसे कसे येऊ शकतात तुमच्या लक्षात येईल नेक्स्ट क्वेश्चन बघा चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेंसेस आय एंटर द थर्ड क्लास कंपार्टमेंट करेक्ट आहे ॲट द सेम टाईम द ट्रेन वॉज कम अप वॉच कम असं यूज करता येत नाही मी चुकीचं आहे आय लुकड आउट ऑफ द विंडो अँड एव्हरी वन वर कसं येईल हे चुकीचं आहे करेक्ट सेंटेन्स फक्त ए ओनली म्हणजे ऑप्शन थ्री आहे एव्हरी वन वॉच पाहिजे ना इथे देखील तर ट्रेन केम पाहिजे इथे असं यायला पाहिजे करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट बघा चूज द करेक्ट सेंटेन्सेस वेन यू आर लिव्हिंग वेन वेन आर यू पाहिजे म्हणजे चुकलं आहे वेअर आर यू गोईंग करेक्ट आहे वॉट आय कॅन डू वॉट कॅन आय डू फॉर यू म्हणजे चुकलेलं आहे बी करेक्ट आहे बघा बी म्हणजे कुठलं थर्ड वन बी ओनली कुठलं बी ओनली इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स द प्राइस इज डिपेंडेड ऑन नसतं इज डिपेंडेड ऑन असं यूज करत द प्राइस इज मेड टू डिपेंड नो द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी थर्ड इज द करेक्ट आन्सर द प्राइस वॉज डिपेंडेड हे येत नाही करेक्ट अँसर आहे द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी म्हणजे इथे याचा डिपेंड्स ऑनचा यूज आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेंसेस करेक्ट यामध्ये विचारलं आहे द शीप वॉज रेक्ट अँड एवरी मॅन एवरी मॅन वुमन अँड चाइल्ड वॉज डॉन्ट ओके वॉज रेक्ट अँड वॉज डॉन्ट ओके त्यानंतर द शीप वॉज एवरी मॅन वर सुकीचं सेंटेन्स आहे बी द शीप वॉज रेक्ट अँड एवरी मॅन वुमन अँड हॅड ड्रॉन हे अगोदर झालं आणि हे नंतर झालं असं होतं नो फक्त ए कुठं दिसतंय थर्ड ए ओनली करेक्ट आहे ए ओनली करेक्ट आहे लक्षात घ्या कुठल्या पद्धतीनं एवरी जर तुमच्या सब्जेक्टच्या अगोदर येत असेल तर तिथे आपण सिंग्युलर इथे वर्ब घ्यायचा आहे कुठलं वर्ब पाहिजे सिंग्युलर वर्ब पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन बघा इन विच वन ऑफ द फॉलोईंग सेंटेन्स द सब्जेक्ट अग्रीज करेक्टली आता इथे हे चुकीचं आहे आत्ताच आपण बघितलं बघा हे चुकीचं आहे हे चुकीचं कारण काय एव्हरी एव्हरी आणि इच आल आहे सब्जेक्टच्या आता इथे हे सेंटेन्स इथे हॅड चालू शकतं पण पण अडचण आहे सिक्वेन्स चुकतो आहे ॲक्शनचा त्यामुळे हे चुकतंय हे चुकतं हे चुकतं आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन वन इच मॅन अँड इच वुमन हॅज अ ओठ सो ऑप्शन नंबर वन इज करेक्ट फोर्टी नाईन नंबरचा क्वेश्चन बघा विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट सेंटेन्स इज करेक्ट दे हॅव बीन मॅरिड फॉर फायव्ह इयर्स हेच सेंटेन्स करेक्ट आहे दे हॅव बीन मॅ मॅरिंग फॉर पाच वर्ष लग्न करत आलेले आहेत चुकीचं आहे दे हैव बीन मॅरिड सिन्स नो चुकीचं आहे ड्युरेशन दिलं आहे म्हणजे इथे फॉरच पाहिजे अँड दे आर मॅरिड नो करेक्ट वन इज ऑप्शन नंबर वन दे हॅव बीन मॅरिड फॉर फायव इयर्स नेक्स्ट क्वेश्चन बघा आयडेंटिफाई द अँड राईट डाऊन द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम दोज गिवन बिलो

तर तुम्हाला यूज करायचा आहे कोड संदीप जी वन यामध्ये अगोदरच सांगितलं आहे एकतीस जानेवारी आणि तीस जानेवारी तीस जानेवारी एकतीस जानेवारी ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे प्लॅन सगळ्यांनी बघून घ्या आणि करंट प्राइसेस बघा त्यानुसार टर्म्स अँड कंडिशन्स असतील त्या पद्धतीनं डिस्काउंट घ्या विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझे स्पेशल क्लासेस अटेंड करण्यासाठी अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जॉईन व्हा एम पी एस सी कॅटेगरी अंडर डॉक्टर संदीप गवते सर्च करा आणि नक्कीच तुम्हाला तिथे फायदा होईल धन्यवाद